आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या शिंदे भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपनं त्यांना खोचक टोला लगावत वेळीच शंका उपस्थित केली आहे. अंबादास दानवे यांना विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचं नाही असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आलंय. अंबादास दानवे यांच्या कामाचं कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचं मानलं जात आहे. राज्यातील सत्तांतर आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात आले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. महाविकास आघाडी भक्कम असल्याची ग्वाही देतानाच त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संदर्भात एक वक्तव्य करत सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे. यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी वेळीच शंका उपस्थित करत टोला लगावलाय. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दानवे यांना विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचं नाही इति उद्धव ठाकरे. म्हणजे आता उद्धवजींचा विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर डोळा आहे की काय असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.